नमस्कार पालक हो, आपण इयत्ता 4वी मधील विषय इंग्रजीचा रिडल्स हा पाठ अभ्यासत आहोत। यामध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 3 रिडल्स मुलांना शिकवलेले आहेत। आता हा भाग मुलांना किती समजला यासाठी हा एक प्रोजेक्ट वर्क आपल्याला दिलेला आहे। तर प्रिपेअर ॲटलीस्ट 3 रिडल्स दॅट एंड विथ हू ॲम आय, म्हणजे मुलांकडून आपल्याला 3 रिडल्स तयार करून घ्यायचे आहे ज्याचा शेवट हू ॲम आय म्हणजे मी कोण आहे याने होणार आहे। आणि अशाच प्रकारे अजून 3 रिडल्स व्हॉट इट इज इट ने शेवट होणाऱ्या 3 रिडल्स अजून तयार करून घ्यायच्या आहे। त्याचं एक एक उदाहरण आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं आहे। त्याचं पहिलं उदाहरण आपण बघूया, हु ॲम आय म्हणजे मी कोण आहे। तर माय नेम बिगिन विथ सी एंड विथ आर, माझे नाव हे सी ने सुरू होते आणि आर ने संपते। मेनी टाइम्स देर इज अ माऊस विथ मी, आणि बऱ्याचदा माझ्यासोबत एक माऊस असतो। तर हु ॲम आय म्हणजे मी कोण आहे, माझं नाव सी ने सुरू होते, आर ने संपते, आणि बऱ्याचदा माझ्यासोबत माऊस असतो, तर मी कोण आहे। तर बघा याचं उत्तर काय आहे, कॉम्प्युटर। कॉम्प्युटरचं स्पेलिंग सी ने सुरू होते, आर ने संपते, आणि त्याच्यासोबत माऊस असतो। अशाच प्रकारे मी एक रिडल्स आपल्याला तयार करून देतो आणि आपण मुलांकडून सुद्धा तयार करून घ्यायचा आहे। तर यामध्ये आपण बदल असा करू शकतो, माय नेम बिगिन विथ सी एंड विथ आर, आणि मेनी टाइम यू कॅन सिट ऑन मी, म्हणजे तुम्ही माझ्यावर बसू शकता। माझं नाव सी ने सुरू होते, आर ने संपते, आणि तुम्ही माझ्यावर बसू शकता, तर मी कोण आहे। तर या रिडल्सचं उत्तर काय येईल, चेअर म्हणजे खुर्ची, बरोबर। अशाच पद्धतीने अजून 2 रिडल्स मुलांकडून हु ॲम आयच्या आपण तयार करून घ्यायचे आहे। त्याचबरोबर व्हॉट इज इटच्या सुद्धा 3 रिडल्स आपल्याला मुलांकडून तयार करून घ्यायचे आहे। आपल्या पुस्तकात एक उदाहरण याचं दिलेलं आहे, इट हॅज 4 लेग्स, त्याला 4 पाय आहे। वी सी इट इन द क्लासरूम, आपण त्याला क्लासरूममध्ये बघतो। वी पुट थिंग्स ऑन इट, आपण त्याच्यावरती वस्तू ठेवतो। व्हॉट इज इट, तर ते काय आहे। बघा 4 पाय आहे, वर्गखोलीत आपण त्याला बघतो, त्याच्यावरती वस्तू ठेवतो, याचा अर्थ काय उत्तर आहे त्याचं, टेबल। टेबलला हे वर्णन लागू पडतं। अशा प्रकारे अजून एक रिडल्स मी आपल्याला तयार करून देतो, आपण मुलांकडून तशा पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे। इट हॅज 4 व्हील, वी सी इट ऑन अ रोड अँड वी कॅन सिट ऑन इट, व्हॉट इज इट। बघा मी जे वर्णन सांगितलं, त्याला 4 पाय आहे, त्याला आपण रस्त्यावरती बघतो, त्याच्यामध्ये आपण बसू शकतो, तर ते काय आहे। तर याचं उत्तर आहे कार। अशा पद्धतीने अजून 2-3 रिडल्स आपल्याला मुलांकडून तयार करून घेता येईल। पालकांनी मुलांना मदत करून हा भाग त्यांच्याकडून सोडवून घ्यायचा आहे। धन्यवाद।